आपले स्वागत आहे रेल्वे ई तिकिटांचे अवैध व्यापार करणाऱ्या तिकीट दलालांविरोधात दोन दिवस रेल्वे संरक्षण दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि नागपूर विभागाने विशेष मोहीम राबवली या दरम्यान पाच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी विभागीय स्तरावर विशेष मोहीम पंकज चूक वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली ज्यांनी पर्सनल युजर आयडी वर बेकायदेशीरपणे आरक्षित ई तिकीट बनवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम केली या मोहिमे अंतर्गत नागपूर विभागातील रेल्वे संरक्षण बल पोस्ट आपल्या संबंधित कार्यक्षेत्रातील रेल्वे तिकीट बनवणाऱ्या दुकानांची तपासणी करत होते ज्यामध्ये इतवारी पोस्ट छिंदवाडा पोस्ट नागभेड पोस्ट राजानंद आणि गुन्हे गुप्तचर शाखा गोंदिया यांनी एकूण पाच गुन्हे नोंदवले ज्यात रेल्वे कायद्याच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत गुन्हा नोंदवून पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून एक एजंट आयडी जप्त करण्यात आली यासह बेकायदेशीरपणे बनवलेले एकूण तेरा वैयक्तिक आयडी देखील जप्त करण्यात आले त्याचवेळी थेट प्रवासासाठी अकरा तिकिटे जुन्या प्रवासासाठी त्र्याण्णव तिकिटे ज्याची किंमत ज्याची किंमत जवळपास एक लाख तेरा हजार रुपये सांगितली गेली आहे या कारवाईत बेकायदेशीर तिकिटे बनवण्यासाठी वापरलेले कम्प्युटर सिस्टीम लॅपटॉप मोबाईल इत्यादी वस्तू देखील जप्त करण्यात आल्या वरील प्रकरणांमध्ये अवैध रीतीने तयार केलेले एकूण तेरा वैयक्तिक आय डी तपासणी केल्यानंतर तिकिटांची प्रिंटही काढण्यात आली सर्व प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना कायदेशीर कारवाई केल्यानंतर रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले